करिश्मास किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी आज आपल्यासोबत आंबा वर्षभर कसा टिकवायचा हे आपल्याला आपल्यासोबत शेअर करणार आहे. आपण उन्हाळ्यामध्ये जो आंबा घरी आणतो तो आपण वर्षभर अगदी आरामात टिकवू शकतो, तर तो आपण कसा टिकवायचा ते आता आपण बघूयात. आपण आंबा आधी धुवून घेतलेला आहे आणि त्याला छान पुसून त्याला वाळवत ठेवलं होतं. आपल्याला एकदम कोरडं साल हवं आहे आंब्याचं. आता त्याचं डेट काढून मी ह्या आंब्याला चारी बाजूंनी सुरीनी चीर पाडून घेणार आहे, जेणेकरून साल काढणं सोपं पडेल. पण आपल्याला आंबा हा अगदी कोरडा हवा आहे, त्यामुळे तो छान धुवून घ्यायचा आहे आधी साल त्याचं आणि वाळवून घ्यायचं आहे. आणि मग आपण त्याला सालं काढून घ्यायची आहेत या आंब्याची. आता आपली सालं काढून झालेली आहेत, तर आता आपण ह्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. पहिला आपण ह्या आंब्याला उभ्या चिरा पाडणार आहोत आणि नंतर आडव्या असे चौकोनी तुकडे आपण करून घ्यायचे आहेत. आकार शक्यतो लहानच हवेत, पण जरी थोडे मोठे झाले तरी काही हरकत नाही. मोठे झाले की आपण त्यांना खालती चिरून घेऊ शकतो परत. तर आता मी ह्या आंब्याचा छान फोडी करून घेत आहे. पहिले उभे आणि नंतर आडवे असे चिरा पाडून ह्याचे छान चौकोनी तुकडे आपण करून घेऊयात आणि त्याला आपण नंतर कोळीपासून वेगळं करूयात. तर अशा आपल्या ह्या फोडी तयार आहेत. आता ह्या फोडी मला जरा थोड्या मोठ्या वाटत आहेत, त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा जरा चिरून घेणार आहे. तर आता मी एक एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे आणि उन्हात वाळवून घेतलेला आहे. आणि आता ह्या एअरटाईट कंटेनरमध्ये मी हे चिरलेल्या आंब्याच्या फोडी घालत आहे. हा पिकलेला आंबा घेतला आहे आपण. तर ह्या आंब्याच्या फोडी आधी आपण एक लेअर घालून घेऊयात खालती. पातळच लेअर ठेवायचा आहे, खूप जाड नाही करायचं. आता ह्याच्यावरनं आपण साखर घालणार आहोत. आपल्याला इतकी साखर घालायची की तो आंबा छान सगळ्या आंब्याला साखर लागली पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या आंबा कव्हर झालेला आहे साखरेनी. तर आपण पुन्हा एक लेअर आंब्याचा करणार आहोत. असे पातळ लेअरच बनवायचे आहेत आपल्याला. साधारण एकच फोड मावली पाहिजे म्हणजे. आणि असं अख्खा आपण हा सर्कल करून घ्यायचा आहे. आणि हा आंब्याचा लेअर घालून झाला की पुन्हा एकदा आपण याच्यावरती साखर पेरणार आहोत. साखर भरपूर वापरायची आहे, तिथे कुठल्याही प्रकारचं आपल्याला कमतरता नाही पडता कामा, ज्यामुळे आपला आंबा हा छान स्टोअर होतो फ्रीजरमध्ये. तर आता आपली ही साखर घालून झालेली आहे आणि मी हे झाकण लावून घेत आहे. तर अशा प्रकारे हे आपण हा डबा फ्रीझरमध्ये ठेवायचा आणि हा वर्षभर आंबा आपला अगदी आरामात टिकतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या कमेंट्स माझ्याबरोबर नक्की शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करिश्मास किचन मराठी जर तुम्ही केलं नसेल तर, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तसेच माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.